Praise the Lord, praise the Lord. Thanks to Almighty God for this wonderful day. आज या वेनसडे फॅमिली प्रेयर सर्व्हिसच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना भेटता आलं याबद्दल प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो, प्रभूच्या नावाचं गौरव असो. या प्रेयरच्या वेनसडे प्रेयरच्या जो काही उद्देश आहे याचा, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही सर्व्हिस आपण अशा लोकांसाठी सुरू केलेली आहे की जे आतापर्यंत बोललेले नाही आहेत, ज्यांनी आतापर्यंत मेसेजेस दिलेले नाही आहेत, अँड यु नो, ज्यांना देण्याची इच्छा आहे परंतु ते देऊ शकले नाही, अशासाठी आपण ही सर्व्हिस सुरू केलेली आहे की दे कॅन स्प्रेड द गॉस्पल ऑफ द लॉर्ड नॉट ओनली टू देअर प्लेसेस ओनली बट टू द वर्ल्ड. ओके, सो प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. त्याचबरोबर आय गिव थँक्स, मी खूप थँक्स बोलतो त्या सर्व ग्रुप मेंबर्सला, चर्च मेंबर्सला, की ज्यांनी आतापर्यंत मेसेजेस दिलेले आहेत. खूप चांगल्या चांगल्या प्रकारे प्रभूची वचन ही आपण लोकांपर्यंत आणि थोडक्यामध्ये जगात पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, त्या सर्वबद्दल प्रभूला धन्यवाद असो. आणि मी स्पेशल थँक्स देतो आपल्या चर्चचे पालक साहेब रेव्हरंड अजय भोसले यांना, कारण आम्हाला नेहमीच ते अशा सगळ्या गोष्टी करण्यासाठी सपोर्ट करत असतात. सो आय गिव थँक्स टू हिम ऑल्सो, आणि आशा करतो की असाच सपोर्ट, असंच मोटिवेशन आम्हाला तुम्ही देत जावं. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया, प्रभूचं गौरव करूया, प्रार्थनेमध्ये जाऊ आणि स्तुती आणि आराधनेने आपण प्रभूच्या जवळ जाणार आहोत. स्तुती, प्रभूचे गौरव करणं हा आपला मेन उद्देश असला पाहिजे. या आपण यावेळेस प्रार्थना करणार आहोत. धन्यवाद सर्वसमर्थ प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, बाप्पा पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या पायाजवळ येतो. तुझी स्तुती असो, तुझं गौरव असो प्रभू. आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल परमेश्वरा तुला विशेष धन्यवाद देत आहे प्रभू. आजच्या या वेळेकरता तुला धन्यवाद देत आहे हे प्रभू. परमेश्वर बाप्पा, तू किती चांगला आहेस, तू आम्हाला तुझ्यामध्ये राहण्याची संधी देतोस. तू किती महान आहेस प्रभू, तू आमच्यावर दयाने कृपा करतो, आणि हीच कृपा तू आमच्यावर सदैव करावीस, हीच विनंती तुझकडे आम्ही घेऊन आलेलो आहे प्रभू. तुझं गौरव असो प्रभू. हा संदेश इतरांपर्यंत पोहोचत असता तू सहाय्यत कर, आणि बोलण्यासाठी तुझी स्तुती करण्यासाठी प्रभूजी तू विशेष सहाय्यत कर प्रभू. परमेश्वर तुझ्या आत्म्याने चालो ही विनंती तुझकडे करत आहे. तुझी स्तुती हो, सर्व मान सन्मान आदर महिमा तुला देतो, तुझं गौरव हो प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर, सर्व वेळ तुझ्या हाती देतो, तुझं गौरव हो बापा. प्रभू येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना तुझ्या पायाजवळ करत आहे म्हणून तो आमेन. यावेळेस आपण आराधनेमध्ये जाऊ, या गीताद्वारे प्रभूला विनंती करू, प्रभू जवळ जाऊया. तुझ्या विना हे पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही, तुझ्या विना हे माझ्या प्रभु आराधना होत नाही. ये प्रभु तुझे माझ्या हृदय तुये, करतो तुला विनंती प्रभु, ये तुये तुझ्याविना ए पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्याच साठी पवित्र आत्मा जिव्हा तळमळतो, तुझ्याच साठी पवित्र आत्मा जिव्हा तळमळतो. धीर धरुणी नम्र होनी वाट मी पाहतो, धीर धरुणी नम्र होनी वाट मी पाहतो. ये
प्रभु तुझे माझा हृदय तुझे करतो तुला विनंती प्रभु ये तुझे तुझा विनम ए पवित्र आत्मा प्रार्थना इतना ही तुझी मला पवित्र आत्मा येशु कड़े ने तो तुझी मला पवित्र आत्मा येशु कड़े ने तो येशु माझा सर्व पापाचे मजला क्षमा करीतो येशु माझा सर्व पापाचे मजला क्षमा करीतो ये प्रभु तुझे माझा हृदय तुझे ये प्रभु तुझे माझा हृदय तुझे करतो तुला विनंती प्रभु ये तुझे ये तुझे यस प्रभु हे परमेश्वर पापा हे सदा सर्वसमर्थ असणाऱ्या प्रभू आम्ही तुझ्याजवळ विनंती करून येतो की जो पवित्र आत्मा तू आम्हाला दिलेला आहेस प्रभू त्यामध्ये तू आम्हाला आणखीन वाढवस यासाठी आम्ही तुला स्वतःला आम्ही स्वतःला तुझ्या स्वाधीन केलेलं आहे प्रभू वी सरेंडर्ड अँड टू युअर फीट माय लॉर्ड आम्ही स्वतःला तुझ्या पायाजवळ ठेवलेलं आहे प्रभू आणि तू आम्हाला चालवत आहेस आमचा विश्वास आहे प्रभू तू आम्हाला चालवत आहेस आजच्या वचनाकरता मी तुला धन्यवाद देतो प्रभू हे परमेश्वर तू आम्हाला मार्गदर्शन कर प्रभू सांगण्यास समजण्यास परमेश्वर तुम्हाला तुझी कृपा करू ही विनंती करत आहे धन्यवाद प्रभू सर्व मान सन्मान तुला देतो आदर महिमा तुला देतो तुझं स्तुती हो तुझं धन्यवाद परमेश्वर बापा प्रभू येशूच्या नावात प्रार्थना तुझ्या पायाजवळ केली आहे म्हणून तुही आमेन आपण या वेळेस प्रभूच्या वचनाकडे जाणार आहोत आणि आजच्या वचनाचा जो काही भाग आहे मला तुम्हाला सांगायला आवडेल की आनंद करण्याच्या काही पद्धती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बघा आपण कशा पद्धतीने आनंद करत असतो आपला आनंद करण्याची पद्धत काय आहे ज्या वेळेस एखादा फेस्टिवल आहे सेरेमनीज आहेत फंक्शन्स आहेत त्यावेळेस किंवा आपल्या घरी एखादी चांगली गोष्ट झाली त्यावेळेस आनंद करण्याची काय पद्धत आहे आपली आणि ती आपण या वचनाच्या द्वारे बघणार आहोत राईट विशेष म्हणजे या आनंदाच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे हे साधारण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि ज्यावेळेस ह्या लोकांना आनंद झाला त्यावेळेस ह्या लोकांनी कशा प्रकारे तो सेलिब्रेट केला ते आपण या ठिकाणी बघणार आहोत जाऊया आपण वचनामध्ये नेहम्या याचा 8वा अध्याय नेहम्या याचा 8वा अध्याय आणि वचन साधारणपणे आपण सर्व वाचणार नाही परंतु जे प्रतीक वचन आहे आपलं आजचं ते आहे 10वं तेव्हा त्याने त्यास सांगितले जा मिष्टान्नाचे सेवन करा गोडगोड पेये प्या व ज्याच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा कारण आजचा दिवस परमेश्वराप्रत्यर्थ पवित्र आहे तुम्ही उदास राहू नका कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रय दुर्ग होय प्रभूची स्तुती असो या चांगल्याच्या वचनाबद्दल प्रभूला धन्यवाद असो बघा या ठिकाणी ज्या वेळेस हा जो काही एज्र्या हा होता त्या एज्र्याने या लोकांना आपली म्हणजे प्रभूची काही शास्त्रभाग काही वचन आणि त्याचबरोबर विशेष गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे की त्याने एज्र्याने 5वा वचनामध्ये आपल्याला बघायला मिळेल एज्र्याने उभे राहून तो ग्रंथ उघडला
आणि तो ग्रंथ परमेश्वराचं ते शास्त्र होतं आणि त्याचबरोबर तो ग्रंथ एक शास्त्र ग्रंथ आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं बघा. आणि तो वाचून दाखवला गेला आणि तो वाचून दाखवल्या गेल्याच्या नंतर विशेष म्हणजे सर्व लोकांना ते पटलं, सर्व लोकांना ते आवडलं, ती गोष्ट, ती दॅट थिंग द पीपल लव्ड अ लॉट बिकॉज इट इज फ्रॉम अलमाइटी गॉड, हे देवाचं आहे, हे त्यांना विशेष गोष्ट आवडली. परंतु त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी देखील आल्या की आपण कसे आहोत. मात्र विशेष गोष्ट सांगायची म्हटली तर या ठिकाणी आपल्याला या नवव्या वचनामध्ये बघायला मिळेल की काय झालं. मग नेहम्या तिशार्था ब्रॅकेट मध्ये दिलंय प्रांताधिपती एझ्रा याजक, एझ्रा हा याजक शास्त्री आणि लोकांस शिकवणारे लेवी हे सर्व लोकांस म्हणाले, हा दिवस तुमचा देव परमेश्वर याच्या प्रत्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका, रडू नका, कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते. ते लोकांनी जेव्हा नियमशास्त्र पाहिलं, शास्त्र पाहिलं, नियमशास्त्र पाहिलं आणि त्या नियमशास्त्र मधल्या गोष्टी ज्या वेळेस त्यांनी पाहिल्या त्यावेळेस ते लोकांनी रडायला सुरुवात केली की वेअर वी आर, आपण काय आहे. आणि मग त्यावेळेस त्यांना ते नियमशास्त्र ज्या वेळेस वाचून दाखवण्यात आलं, वाचून दाखवण्यामध्ये आलं त्यावेळेस ते रडत होते. मग तो दिवस मात्र या ठिकाणी एझ्रा म्हणत आहे की तुम्ही आता रडू नका, कारण परमेश्वरा प्रत्यर्थ हा दिवस पवित्र आहे. विशेष करून बघा की ज्या ज्या वेळेस प्रभू आपल्याला काही गोष्टी सांगतो तर ती वेळ, ती घटका ही पवित्र असते. आणि अशा वेळेस आपण आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू, आपण आपल्या जीवनामधील काही हिस्ट्री, आपण आपले सेटबॅक्स, आपण आपल्या काही ज्या जीवनामध्ये असलेल्या घडून गेलेल्या जे दुःख आहे त्या सर्व गोष्टींना आपण मागे ठेवलं पाहिजे. त्या देवाने सांगितलेल्या गोष्टीकडे आपण फोकस केला पाहिजे आणि त्या गोष्टींकडे जेव्हा आपण फोकस करतो तेव्हा वचनाद्वारे आपल्याला असं समजून येतं की आपण या परमेश्वराच्या या कॉलिंगसाठी, परमेश्वराच्या या कृतीसाठी, परमेश्वराच्या शास्त्रासाठी, परमेश्वराच्या नियमांसाठी आपण आनंद केला पाहिजे. मग आता आनंद केला पाहिजे म्हणजे नक्की काय, आनंद कशा पद्धतीने करायला पाहिजे हे देखील त्या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे बघा, ज्यावेळेस परमेश्वर आपल्यामध्ये विशेष गोष्ट करतो आणि त्यावेळेस आपल्याला आनंद होतो त्यावेळेस काय केलं पाहिजे. दहावं वचन, तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा मिष्टान्नाचे सेवन करा. विशेष गोष्ट म्हणजे सर्वात पहिले आनंद जर तुम्हाला झाला आहे तर कॉमन गोष्ट आहे, आपण मिष्टान्न हे निश्चितच खातो. आपण एखादी आनंदाची गोष्ट झाल्यानंतर आपण म्हणतो अरे किती चांगला आपण आणूया, गोड आणूया, काहीतरी स्पेशल नॉन व्हेज आणूया, है ना. त्यानंतर पुढे इथे दिलंय बघा, गोड गोड पेये प्या. विशेष गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे बघा, गोड गोड पेये द्या. या वचनाकडे थोडस, या शब्दांकडे विशेष करून लक्ष द्यायला पाहिजे, स्पेशली यंगस्टर्सनी, की आनंद करा याचा मीनिंग काय आहे, एन्जॉय करा याचा मीनिंग काय. आज तुम्ही बघा की अनेक वेळेस आपल्याला असं लक्षात येतं की द मीनिंग ऑफ एन्जॉयमेंट इज बीइंग लिटल डिफरंट. एन्जॉयमेंट याचा अर्थ वेगळा झालाय आणि त्याच्यामध्ये ड्रिंक्स अनेक लोक पितात आणि म्हणतात की अरे एखाद्या वेळेस आहे. नो, अकॉर्डिंग टू द वर्ड ऑफ गॉड, ठीक आहे आपण पेये प्यायला पाहिजेत, बट कोणती पेये, गोड पेये. या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगितलं आहे की जी गोड पेये आहे ती आपल्याला या ठिकाणी पिण्यास या वचनामधून सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, प्रभूचं वचन आहे की जे तुझ्याजवळ आहे त्यामधलं दुसऱ्याला अर्ध द्यायला पाहिजे, है ना, बरोबर आहे की नाही. मग इथे म्हटलं आहे की ज्याच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा. एखादा व्यक्ती आनंदामध्ये आहे, दुसरा व्यक्ती आनंदामध्ये आहे, परंतु जो पहिला व्यक्ती आहे तो ज्या वेळेस आनंदामध्ये आहे त्याने दुसऱ्या व्यक्तीची कंडिशन जर वाईट आहे, त्यांच्याकडे जर काही नाहीये, तर वचनामध्ये सांगितलंय की तू आनंद कर, मात्र ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना देखील हे वाढून पाठव, तयार करून पाठव, वाढून पाठव त्यांना, राईट. म्हणजे ही एक चांगलीशी गोष्ट आहे. प्रभू बघा किती महान आहे, प्रभू सर्वांवर प्रेम करतो. ज्याच्याकडे आहे त्याला प्रभूने सांगितलेलं आहे की तू हे इतरांना दे, आणि निश्चितच जे काय आहे ते प्रभूकडून आहे आणि जे प्रभूच आहे ते आपल्याला वाटायचं आहे, सुवार्ता आहे आपल्याला सांगायची आहे.
चांगली वचन आहेत आपल्याला वाटायची, आपल्यावरचा प्रकाश इतरांपर्यंत द्यायचा आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेस आपण काही अशा गोष्टी करतो, आपण काही चांगल्या गोष्टी करतो, जेवणामधल्या असतील, आनंदामधल्या असतील, त्या ज्या लोकांकडे ती गोष्ट नाही आहे, ज्या लोकांकडे त्या प्रकारचं अन्न बनवू शकत नाही, त्या लोकांना देखील आपण हे वाढून पाठवलं पाहिजे. दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ख्रिश्चन पर्सन असं मला वाटतं. पुढे बघा, कारण का बरं करायचं आहे हे बघा, कारण आजचा दिवस परमेश्वराचा तीर्थ पवित्र आहे. आजचा जो दिवस आहे परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र आहे, म्हणून पुढे सांगितलंय उदास राहू नका. महत्वाची गोष्ट आहे. कधी कधी आनंदामध्ये पण आपण असं बघतो की अनेक सारे लोक मागच्या काही गोष्टी आठवतात, सेटबॅक्स आठवतात, अरे ते असं झालं होतं, आजचं ठीक आहे. बट नो, ही इज नॉट सेइंग लाईक दॅट. तो सांगत आहे की तू उदास राहू नको, आनंद कर. का आनंद कर? तर परमेश्वराने गोष्ट केली आहे, आजच्या दिवशी केली आहे, हा दिवस पवित्र आहे. बघा, उदास राहू नको. पुढे सांगतो तर कन्फर्मेशन का, तर कारण विषय, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रय दुर्ग होय. परमेश्वराच्या विषयीचा जो आनंद आहे तो आपला आश्रय दुर्ग आहे. परमेश्वराला ज्याच्यात आनंद आहे तो आपला आश्रय दुर्ग आहे. परमेश्वराच्या दृष्टीने जे काही चांगलं आहे ते आपलं आश्रय दुर्ग आहे, आपला आश्रय प्रभू आहे. म्हणून आपण विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रभूच्या दृष्टीने चांगलं काय, प्रभूने आज माझ्यासाठी काय केलं, मी त्याच्यात आनंदी आहे का? जर मी आनंदी आहे, व्हॉट आय एम डुईंग फॉर दिस. जर एखाद्या दिवशी मला प्रभूने आनंदित केलेलं आहे, तर मी काय करत आहे, माझा आनंद इतरांपर्यंत वाटतोय, मग कशा पद्धतीने वाटतोय? इतरांच्या जवळ काही गोष्टी नाही आहेत, त्या गोष्टी मी त्यांना दिल्या पाहिजे. हे वचन आपल्याला सांगतं, चांगल्या पद्धतीने गोड पेय पिऊन आपण आनंद साजरे करू शकतो. परमेश्वराने जी गोष्ट आपल्याला दिली आहे, आपण उदास न राहता, मागच्या गोष्टी न आठवता, आपण परमेश्वराच्या त्या विशेष दिवसाच्या प्रती आपण आनंद केला पाहिजे. हे आपल्याला या वचनामधून समजतं. प्रभूची स्तुती असो. या वचनामधून मला असं सांगायला आवडेल की आनंद आणि कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने केलं जावं याबद्दल मला तुम्हाला हे वचन सांगायला निश्चितच आवडेल. प्रभूची स्तुती असो. थँक्स टू ऑलमाइटी गॉड फॉर एव्हरीथिंग. प्रभूचं गौरव असो. आपण शेवटी प्रार्थना करणार आहोत आणि शेवटी प्रभूची प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद 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 प्रभू परमेश्वर बापा, तुझी स्तुती हो, तुझं गौरव हो प्रभू. आकाश पृथ्वी आणि स्वर्ग यांचा निर्माण करता तू परमेश्वर आमचा देव आहेस. आम्हाला प्रभू काय होणे आहे, तू आमचा परमेश्वर आहेस. खरोखर ज्या गोष्टी तू आमच्यासाठी केल्या त्या प्रभू त्या आम्ही आठवाव्यात, त्याबद्दल आम्ही आनंद करावा प्रभू परमेश्वर बापा. म्हणून आम्ही तुझकडे प्रार्थना करत आहोत प्रभू परमेश्वरा. आमचा आणि तुझा जो संबंध प्रभू, जो तू आम्हाला निवडून घडून आणलायस, तो अजून मजबूत आणि मजबूत कर, ही विनंती आम्ही तुझकडे करत आहे प्रभूजी. तुझी स्तुती आणि तुझा गौरव प्रभू. हे वचन वाटण्यास संधी दिलीस म्हणून तुझे मी उपकार आणि आभार मानतो प्रभू. सहाय्यता करणारा तू आमचा देव आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती हो, तुझा गौरव परमेश्वरा. सर्व गोष्टीबद्दल आभार मानतो. ही प्रार्थना ऐकलीस म्हणून तुझे आभार मानत आहे प्रभू. तुझी स्तुती हो आणि तुझा गौरव हो परमेश्वरा बापा. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना तुझ्या पायाजवळ करतो म्हणून तो येईल. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, तसे स्वर्गात तसे पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरी जमा असते आणि जशी आमची ऋणास आम्ही ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋण अम्मा असतो. आणि अम्मास परीक्षेत आणू नकोस, तर अम्मास वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. प्रभेश रक्त की जय, प्रभेश रक्त की जय, प्रभेश रक्ताचा जय जय करसो. थँक्स फॉर वॉचिंग मी. Thank you. Have a nice time.